हे बघा, ज्यावेळेस शरद पवार साहेबांना सोडून माननीय अजितदादा दुसऱ्या पक्षामध्ये गेले, आयुष्यभर ज्या शरद पवार साहेबांनी त्यांना राजकारणामध्ये सांभाळलं, वरच्या पदापर्यंत आणलं, बोट धरून त्यांना राजकारणातले सगळे डावपेच शिकवलेत, तेच आता त्यांना सोडून जर दुसरीकडे जात असतील तर मग याच्यापेक्षा दुसरं काय ट्विटरवर करणार आहेत. आणि किशोरी पेडणेकरांना आधीही ईडीच्या संदर्भामध्ये बोलावणं आलं होतं. महानगरपालिकेमध्ये काही गैरव्यवहार झाला, भ्रष्टाचार झाला, या संदर्भातली माहिती विचारण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं. आणि मग मगाशी सांगितलं, सगळ्या ठिकाणी काही ना काही अनियमितता आहे, काही ना काही गडबडसर आहे, पण ही अनियमितता का फक्त विरोधी पक्षांच्या संस्थांमध्ये आहेत का, किंवा ज्या ठिकाणी विरोधी पक्ष सत्तेमध्ये आहेत त्याच ठिकाणी आहे का? सत्ताधारी पक्षाचे लोक ज्या ठिकाणी आहेत तिथल्या एकाही आमदारावर, एकाही कार्यकर्त्यावर ईडीची कार्यवाही का होत नाही हे लोकांना आता लक्षात यायला लागलेलं आहे. हेच माणसं अजितदादांसहित सगळे ज्या वेळेस भाजपच्या वळतीला जातात त्यावेळेस ते स्वच्छ होतात. म्हणजे भाजपकडे एक प्रकारचं वॉशिंग मशीन आहे, म्हणजे आमच्याकडे या, त्या वॉशिंगमध्ये वॉशिंग मशीनमध्ये तुम्हाला घालू आणि मग तुम्ही स्वच्छ होऊन बाहेर पडा पांढरी शुभ्र. रोहितदादा पवारांना ईडीचं समन्स येणं हे अपेक्षित होतं. बारामती ॲग्रोवर ज्या दिवशी रेड पडली त्या दिवशी हे राजकीय हेतूने केलेलं षड्यंत्र हे लक्षात आलं. विरोधकांना नामोहरण करणं, ऐन निवडणुकीच्या कालखंडामध्ये विरोधकांनी सरकारला विरोध न करणं, यासाठी परवाच्या दिवशी राजन साळवींच्या घरावर अँटी करप्शनची रेड झाली, आता रोहित पवारांच्या घरावर त्यांना नोटीस देण्यात आली. आणि मला वाटतं की भाजप आपल्या कालखंडामध्ये अधिकाधिक ईडीचा, इन्कम टॅक्सचा, अँटी करप्शनचा वगैरे हा वापर करून एक वातावरण निर्मिती तयार करतं, एक दहशतीचं. म्हणजे तुम्ही आमच्याविरुद्ध बोललात की तुमच्याविरुद्ध हे शस्त्र आम्ही उगारू शकतो, ही जाणीव ते करून देण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे. किशोर पेडणेकरांना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.